आपण जास्तीत जास्त संख्येत या शवयात्रेत उपस्थित राहू. ही शवयात्रा रेल्वे स्टेशन चौकापासून पोलीस स्टेशन चौकापर्यंत निघाली आहे. या शवयात्रेत आपण जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहू. ही शवयात्रा निघालेली आहे. केंद्र शासनाची ही शवयात्रा निघालेली आहे. तरी आपण जास्तीत जास्त संख्येत या केंद्र शासनाच्या शवयात्रेत उपस्थित राहू. नमस्कार, एबी न्यूज, आमची बुट्टीबोरी news.com हक्काचे डिजिटल व्यासपीठ मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पोहोचलो बुट्टीबोरी मेन रोड स्क्वेअर वर, जिथे काँग्रेस आणि युवक काँग्रेसनी NUCI मोर्चा काढण्यात आलेला आहे. तसेच आपण माननीय श्री महाराष्ट्र सचिव मुजीब भाऊ पठाण यांच्याशी आपण जाणूया ते आपण काय बरं मोर्चा काढला GST नोटबंदी आणि इलेक्ट्रिक बिल साठी. 8 नवंबर 2016 को हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इन्होंने बिना सोचे समझे जो नोटबंदी का कानून लाया, जिस नोटबंदी के वजह से हमारे देश में 150 लोग, बेगुनाह लोग मारे गए. कोई ATM में लाइन लगा के जान गई, किसी की बैंक के लाइन में लगा के जान गई, और हमारे देश में 125 करोड़ जनता को जो तकलीफें हुई वो अलग. तो इस सभी समस्या को लेकर साथ में आज अभी GST जो लागू किया, जो हम लोग 14% की बात कर रहे थे, लेकिन यही BJP जब विपक्ष में थी तो इन्होंने हमारे 14% GST का विरोध किया और खुद 28% लेके आए, जिसके कारण आज देश में व्यापारी वर्ग पूरे बर्बादी के कगार पर है. हमारे रोजगार बेरोजगार लोगों को रोजगार नहीं मिल रहा, और जिनका रोजगार है इंडस्ट्री कम हो रही है और वो रोजगार उनके पास से जा रहा है. तो ये परिस्थिति हमारे देश में अभी निर्माण हो गई है. तो हम ये जो सोई हुई सरकार, ये जो नाटक कर रही है सरकार, जो जनता विरोधी सरकार, जनता के साथ जिन्होंने विश्वासघात किया, ऐसे सरकार को हमने जगाने के काम करने के लिए हमारे बुट्टीबोरी शहर कांग्रेस, यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस, इन्होंने इस आंदोलन को यहाँ पर शुरुआत की है. और मैं बधाई देता हूँ कि इन्होंने ये पहल की, और एक बहुत अच्छा उपक्रम, BJP के खिलाफ में जो लोग बोलना चाहते हैं तो इन्होंने बोलने की पहली शुरुआत इन्होंने की. नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। धन्यवाद. सोबत सुधीर भाऊ जयतडे उपस्थित आहे, त्यांच्याशी जाणूया आपण की GST आणि नोटबंदी बद्दल. साहेब नमस्कार. GST आणि नोटबंदी साठी आपण काय बोलाल? GST संबंधाने जर बोलायचं झालं, सगळ्यात पहिले GST जो प्रस्ताव होता हा काँग्रेस सरकारचा प्रस्ताव होता. या देशाचे पंतप्रधान, जागतिक तज्ञ अर्थतज्ञ, या देशाचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सन्माननीय मनमोहन सिंगजी यांनी जेव्हा लोकसभेमध्ये GST 14% प्रस्ताव जेव्हा सादर केला, तेव्हा याच लोकांनी त्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मनमोहन सिंहांचं स्पष्ट, सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन या देशामध्ये एक कर एक प्रणाली ही लागू करण्याचं ध्येय होतं, उद्देश होता. परंतु 14% प्रस्तावाला या लोकांनी विरोध केला. आज हे लोक सत्तेवर आल्यानंतर यांनी कुणालाही विश्वासात न घेता एकदम 28% GST या देशामध्ये लागू केला. आज त्याचे दुष्परिणाम आपल्याला सर्वासमोर दिसत आहे. आज याचे दुष्परिणाम उद्योग क्षेत्र, व्यापार क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, कुठलंही क्षेत्र असं, इलेक्ट्रिक असो किंवा महागाई असो, असं कुठलंही क्षेत्र बाकी राहिलेलं नाही की जे याच्यापासून अफेक्टेड झालेलं नाही. आज सगळे उद्योगधंदे, व्यापार डबघाईस आलेला आहे. शेतकरी रसातळाला जात आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य लोकांच्या बाबतीमध्ये या लोकांजवळ कुठलंही धोरण नाही. आणि केवळ हे सरकार जर कोणासाठी काम करत असेल तर ती निव्वळ उद्योगपती लोकांसाठी, मोठ्या मोठ्या धनाढ्य लोकांसाठी ह्या लोक काम करत आहे. या देशातील 22 लोकांना या लोकांनी उद्योगपती बनवलेलं आहे. आणि आज हे सरकार उद्योगपतींना रस्त्यावर आणून 22 बनवण्याच्या चक्करमध्ये सर्वसामान्य जनता ही भरडली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी अशा सरकारचा, आणि
हा जीएसटी काय आहे। आज आम्ही संपूर्ण जगाचा जर विचार केला तर एकाही देशामध्ये 28% जीएसटी कर नाही। आपण संपूर्ण जगाच्या पूर्ण देशाच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर केवळ भारत असा देश आहे की ज्या देशामध्ये 28% जीएसटी या लोकांनी लागू केला। संपूर्ण व्यापार क्षेत्र बर्बाद केलेला आहे। आज व्यापाऱ्यांची काय स्थिती आहे, तुम्ही जर व्यापाऱ्यांची चर्चा केली हा असंतोष त्यांच्या मनामध्ये खदखदत आहे आणि म्हणून कुठेतरी या गोष्टीची सुरुवात कोणीतरी केली पाहिजे असं त्यांच्या मनात नेहमी वाटत होतं आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाने जेव्हा या गोष्टीची सुरुवात केली तेव्हा सर्वसामान्य सर्व शेतकरी असो तो व्यापारी असो तो कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो तो आज रस्त्यावर आलेला आहे। हे चित्र आज बुटीबोरीमध्ये निर्माण झालं आणि याचा मेसेज हा केवळ नागपूर जिल्ह्यात नाही केवळ संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये या बुटीबोरीचा मेसेज या ठिकाणून गेलेला आहे असं मी या ठिकाणी सांगत आहो। धन्यवाद। धन्यवाद।